पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। गेल्या 1.5 वर्षापासून राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांवर गंडांतर आले होते। सुप्रीम कोर्टाने आज अखेर बंटी या आयोगाने सादर केलेला अहवाल मान्य करीत व महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली शिफारस स्वीकारत 27% ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब केले आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून आज पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपकडून फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी युवक नेते प्रणव परिचारक, ओबीसी अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव धनवडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, संदीप माने, किसान रेलचे प्रदेश सचिव माऊली अयनवर, माजी नगरसेवक विक्रम शिरसाट, नवनाथ रानगट, धर्मराज घोडके, विवेक परदेशी, दीपक येळे, महाविकास आघाडीच्या दुर्लक्षितपणामुळे भाजपचे विविध पदाधिकारी न्याय हक्कावर खऱ्या अर्थाने राजकीय गदा, त्या निमित्ताने येईल अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळं ओबीसी समाजामध्ये एक असंतोषाचं वातावरण संबंध राज्यभरामध्ये तयार झालं आणि या अनुषंगाने आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2020 सालच्या डिसेंबर महिन्यातल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला विरोधी पक्ष नेते या नात्याने विनंती केली होती की आपण जर इम्पेरिकल डाटा या 357-359 ज्या काही ओबीसी समाजातल्या जाती आहेत या समाजातल्या पूर्ण माहिती आपण जर कोर्टाकडं एक विशेष मागासवर्गीय आयोग निर्माण करून जर नाही केली तर ओबीसी समाजावर अन्याय होईल, त्यांना राजकीय आरक्षण मिळणार नाही। परंतु शासनाने वारंवार ओबीसी समाजाच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून या मागासवर्गीय आयोग नेमण्यासाठी उशीर केला, त्याच्यानंतर डाटा गोळा करण्यासाठी उशीर केला। परंतु सातत्याने ओबीसी समाजामधला रोष या निमित्ताने वाढत राहिला आणि नुकतंच आता येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, या निमित्ताने खऱ्या अर्थाने ओबीसी समाजासाठी एक चांगल्या प्रकारची घटना या निमित्ताने आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजातलं आरक्षण हे जे पूर्वी होतं 27% त्याप्रमाणे कायम ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली। याबद्दल मी निश्चितपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींचं मनापासून आभार मानणार आहे। या निमित्ताने ओबीसी समाजातल्या गेल्या 1.5-2 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता, ज्या न्याय हक्कासाठी आपण सगळेजण वेळोवेळी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत होतो, ते खऱ्या अर्थाने आज आनंदाचा दिवस आज ओबीसी समाजाच्या दृष्टीने आहे। म्हणून आज पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी जल्लोष करण्यात येतं। या चांगल्या निर्णयाचं मी मनपूर्वक स्वागत करतो। महाविकास आघाडीने इम्पेरियल डाटा केंद्र सरकारनं दिलं नसल्यामुळंच ओबीसी आरक्षण रखडलं होतं असं बोलण्यात आलं। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने याच गेल्या 2.5 वर्षापासून ओबीसीच्या राजकीय भवितव्यासाठी भारतीय जनता पार्टीनं राज्यभर या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत। गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण बघत असताना या महाविकास आघाडीच्या नियोजन शून्य कारभारामुळं या ठिकाणी ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं होतं आणि त्यातच राज्यातील काही नगरपालिकेच्या काही पंचायत आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाले, त्यामध्ये खऱ्या अर्थानं या राज्यातल्या 247 ओबीसी समाजावरती अन्याय झालेला आहे। आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी भाटीया आयोग या ठिकाणी लागू केला आणि आहे तसं 27% आरक्षण हे राजकीय आरक्षण या राज्यातल्या तमाम सर्व घटकांना या ठिकाणी पारित केलं आहे। म्हणून आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत आहेत। खरं तर या ठिकाणी या पांढऱ्या पायाचं सरकार गेलं आणि या ठिकाणी शिंदे सरकार आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार या ठिकाणी आलं आणि या राज्यातल्या तमाम ओबीसी बांधवांना या राजकीय हक्कासाठी जे गेले 2 वर्ष झगडत होते त्यासाठी या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टाने त्यांना न्याय दिला। मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी तमाम या राज्यातल्या ओबीसी समाजाचं जे राजकीय आधिपत्य झालं होतं किंवा जे राजकीय आरक्षण गेलं होतं ते आज पुन्हा एकदा मिळालं आहे। म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं
भारतीय जनता पार्टी वतीन मैं या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो। केंद्र सुप्रीम कोर्टानं आज ओबीसी आरक्षणावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। या निर्णयाचं सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा करतोय आणि या निर्णयाचं स्वागत करतोय। वंचित शोषित पीडितांचे नेते आदरणीय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गेल्या 3 वर्षापासून सांगत होते ओबीसींचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे, परंतु हे महाविकास आघाडी सरकार याकडे लक्ष देत नव्हतं आणि सातत्यानं केंद्राकडे बोट दाखवत होतं, परंतु आज सुप्रीम कोर्टानं याला चपराक देत मध्य प्रदेश सरकारच्या प्रमाणे आज महाराष्ट्रामधील ओबीसींना न्याय दिलेला आहे।